व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व आदरणीय मंडळी, सर्वप्रथम डीपर आणि सर फाउंडेशनतर्फे केलेल्या सन्मानाबद्दल आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. खूप वर्षांपूर्वीचं माझं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं म्हणून, आणि आज फायनली मी ते स्वप्न पूर्ण करू शकली आहे आणि मी डॉक्टर होण्याच्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. नीट ही एक नॅशनल लेवलची परीक्षा आहे आणि आम्हाला नीट होणार आहे हे एका वर्षापूर्वीच कळलेलं, त्यामुळे आम्हाला नीटची तयारी करण्यासाठी फक्त एकाच वर्षाचा पिरियड मिळाला होता. त्यामुळे एक नॅशनल लेवलची एक्झॅम आम्ही क्रॅक करू शकतो हा विश्वास तर आम्हाला नव्हता, पण हळूहळू माझ्या सरांमुळे, माझ्या कोचिंग क्लासमुळे, कॉलेजमुळे आणि फायनली प्रॅक्टिस टेस्टमुळे मला तो बिलीफ आला की नथिंग इज ॲक्च्युली इम्पॉसिबल. मला नॅशनल लेवलची एक्झाम प्रिपेअर कसं करायचं हे सांगण्यापेक्षा मला असं बोलावं असं वाटतं की नॅशनल लेवलची कुठली एक्झाम जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता तेव्हा दोन टप्पे असतात. पहिला टप्पा सिलेबस समजणे, फंडामेंटल्स क्लिअर करणे, आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, कारण फक्त सिलेबस समजून घेण्याचा उपयोग नाही आहे. तो सिलेबस तुम्हाला 3 तासात, तुम्हाला जे काही समजलं आहे ते 3 तासात इतक्या हायली कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये रिप्रोड्यूस करणं, ते तुम्हाला पेपरमध्ये उतरवणं, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिथे डीपरसारख्या मॉक टेस्टचा मला प्रचंड उपयोग झालेला आहे. दोन तीन छोट्या छोट्या गोष्टींची काळजी या मॉक टेस्टने घेतली आणि मला सांगावं असं वाटतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बेल वाजून पेपर मिळणे, सील तोडणे, त्याच्यानंतर आन्सर शीटचे सगळे फॉर्मॅलिटीज भरणे, इथपासून पेपर देणे आणि एका वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये सेंटरला जाऊन पेपर देणे, ही डीपरची एक खासियत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नीट, आणि अशा दोन परीक्षा झाल्या, त्यामुळे नीटच्या आधी तुम्हाला एक रंगीत तालीम म्हणले सर, तशी एक रंगीत तालीम मिळाली. तुम्हाला ॲक्च्युअल डेच्या आधी तुमची मेंटल स्थिती, तुमच्या मनाची स्थिती कशी मेंटेन करावी याचा मला म्हणजे त्याच्यामुळे त्याचा खूप उपयोग झाला. स्टेट लेवलची मेरिट लिस्ट निघते डीपरच्या टेस्टनंतर, त्या स्टेट लेवलच्या मेरिट लिस्टमुळे मी कुठे स्टँड होते आणि अजून पुढे जायला मला नक्की काय करायला हवं याची एक क्लॅरिटी आली. आणि त्यामुळेच मी एकतर हरीश सरांचा आणि डीपरचा खूप आभार मानते, कारण त्याच्याशिवाय शक्य झालं नसतं. मी पहिलीच मॉक टेस्ट दिली ही हे पण मला सांगावं असं वाटतं इकडे, त्यामुळे धन्यवाद.